सबका साथ सबका विकास यासोबत सबका प्रयास या सूत्राच्या आधारे क्रीडा क्षेत्रात भारत नवी उंची गाठू शकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधतावेळी केला. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधतात. त्या अंतर्गत पनवेल शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय, मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि केगोलेमे वाचनालय येथे मन की बातच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. मन की बातच्या 80व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक स्पर्धा, स्टार्टअप, भारतीय संस्कृतीवर यासारख्या विविध विषयांवर चर्चा केली. तसेच क्रीडा दिनानिमित्त त्यांनी मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजलीही वाहिली. पनवेल शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मन की बातच्या थेट प्रक्षेपणावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे पनवेल महापालिकेचे सभागृह परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, युवा मोर्चाचे चिन्मय समीर, तसेच केगोलिमे वाचनालय येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदू पटवर्धन, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका रुजिता लोंढे, गुरुनाथ लोंढे, सांस्कृतिक सेलचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं आणि आपण सगळ्यांच्या समोर बघून आता कार्यक्रम